ज्येष्ठ अभिनेते रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि तीसहून अधिक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या होत्या त्यांचे चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण गुहागर या ठिकाणी झाले त्यांचे वडील पहाटेपासून उसाचा रस विकायचे रसवाल्याचा मुलगा म्हणून त्यांची गावामध्ये ओळख होती त्यानंतर त्यांचं कुटुंब मुंबईला आलं आणि त्यांनी एक खाजगी नोकरी सुद्धा स्वीकारली नोकरी करताना त्यांच्या मनात असा विचार आला की काहीतरी वेगळं केलं पाहिजे ते नेहमी श्लोक म्हणायचे मरावे तरी कीर्तिरूपी उरावे या श्लोकाप्रमाणे त्यांना काहीतरी वेगळं आणि ठोस करावं असं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी नाटक करण्याचा निर्णय घेतला रंगभूमीवर त्यांचं काम चालू झालं वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं त्यांची अनेक नाटकं त्यांनी गाजवली आहेत अपराध मीच केला गोळे मास्तर ही त्यांची भूमिका अपूर्णांक अलिबाबा चाळीस चोर अलादीन जादूचा दिवा अमी जगतो बेफाम एकच प्याला अशी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत तर एकच प्याला या नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका आजही अजरामर आहे वहिनीची माया पैसा पैसा आराम हराम है आदी चित्रपट श्रीयुत गंगाधर टिपरे अरे वेड्या मना अस्मिता अशा त्यांच्या गाजलेल्या काही मालिका होत्या अभिनयाच्या भुकेपोटी त्यांनी अंगावर पडतील ती कामं स्वीकार केली आणि ती गाजून दाखवली कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम केलं आहे याच काळात उदरनिर्वाहासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या सुद्धा बदलल्या पण त्यांनी खाजगीच नोकऱ्या आज के आजपर्यंत केल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या समांतर वेब सिरीज मधील त्यांची भूमिका सुद्धा खूप गाजली अशा हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली